कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कल्याण डोंबिवलीचे पाहणी दौरा केला. कोरोना रोखण्यासाठी आणि रुग्णांसाठी महापालिका प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवलीत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्णांसाठी महापालिका प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवलीमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला आहे. या केंद्रीय पथकानं डोंबिवलीतील मढवी नागरी आरोग्य केंद्राला भेट देत तिथल्या कामाची महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तसंच केले जाणाऱ्या सर्वेक्षण इत्यादींची सखोल माहिती घेतली आहे. कोरोना कंटेनमेंट झोन असणाऱ्या साईनाथवाडी म्हात्रेनगर इथं प्रत्यक्ष भेट देत ससर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यामध्ये आणखी काय सुधारणा केल्या पाहिजेत याबाबतही सूचना देण्यात आल्या. तर कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या त्यांनी भिवंडी बायपास टाटा आमंत्रा इथल्या कोविड सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान डोंबिवलीतील महापालिकेचे शास्त्री नगर रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड रुग्णालय करण्याच्या सूचना देखील या केंद्रीय पथकानं दिल्या आहेत. आज दिल्लीवरून केंद्रीय पाहणी पथक आलं होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर पाल सर आणि डॉक्टर शर्मा होते. त्यांनी इथे आल्यानंतर डोंबिवलीमध्ये जाऊन मढवी नागरी आरोग्य केंद्राची आणि त्या परिसराची पाहणी केली. डॉक्टर ढाके मॅडमनी त्यांना त्या सर्वेच्या विषयी माहिती दिली. ते प्रत्यक्ष एरियामध्ये गेले, एरियामध्ये पण त्यांनी माहिती घेतली, काही सूचना केल्या. त्यानंतर थोडा चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शास्त्रीनगर रुग्णालय जे डोंबिवलीचं आहे ते तुम्ही कोविडचं हॉस्पिटल बनवा.